बघा हे पेंटिंग कशापासून तयार केलेले आहे ओळखू आलंय तुम्हाला? मी सांगू, हे पेंटिंग दोऱ्यापासून तयार केलेले आहे. तुम्हाला करायचे? चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघा बरं. हे रंग, एक ब्रश, एक कोरा कागद, त्या कागदा आणि एक दोरा. त्या कोऱ्या कागदाला असे मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे. एक बशी घ्यायची आहे. त्या बशीमध्ये तुम्हाला जो आवडेल तो रंग घ्यायचा आहे. जो आवडेल तो रंग घ्या. तुम्हाला लाल, हिरवा, निळा कुठलाही रंग तुम्ही घेऊ शकता. थोडेसा पाण्याने तो रंग कालवून घ्यायचा आहे. नंतर जाड दोरा घ्यायचा. तो दोरा रंगामध्ये गोल गोल असा फिरवून भिजवून घ्यायचा आहे. दोरा पूर्ण रंगीत झाला पाहिजे. हां, असा असा कालवून घेतला ना, छान ओला होऊ द्यायचा. हां बघा, दिसतोय हा असा ओला झालेला? दिसतोय ना? दिसतोय बघा. थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आहे. मग हा कागद कागदाच्या एका बाजूला अशी दोऱ्याची गोल गोल फिरवून डिझाईन तयार करायची आहे. मग कागदाचा फोल्ड करायचा आहे. थोडंसं दाबायचं आहे, छान दाबायचं आहे. त्याला हात दाबून तसाच ठेवायचा आहे. मग दाबून ठेवल्यानंतर हा असा ओढायचा आहे. ओढलं? आता उघडून बघा बरं. आहा बघा, दिसतंय छान तयार झालंय ना? छान तयार झाली आहे ना ही डिझाईन? बघा दोन्ही डिझाईन. हे पेंटिंग तुम्हाला आवडलंय ना? हे असे ग्रीटिंगसुद्धा तुम्ही तयार करू शकता. करून बघाल ना नक्की?